राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले होते की अण्णासाहेब हे जे काय फिश ऑइल आहे, हे फिश ऑइल आपल्या पिकाला आपण फवारणीमधून देतो ठीक आहे, पण आपल्या पिकाच्या जे बुडाला म्हणजे जे काय बुडातून हे कसं द्यायचं, जे काय आमचे पीक आहे समजा ते पिकाला अडकत आहे, ड्रिचिंगमधून कसं द्यायचं, तर सोपी आयडिया सांगतो, काय लय अवघड नाही. आपलं फिश ऑइल आपल्याकडे किती, मी जास्तीत जास्त फिश ऑइलचाच वापर करतोय. ही जी काय फिश ऑइल आहे का, फिश ऑइल आपल्याला जर आपल्याला दोन जी स्लरी सांगितलेली तुम्हाला 10 लिटरची जी काय स्लरी सांगितलेली आहे तिच्यात आपल्याला 2 लिटर टाकायचे, किती 2 लिटर फिश ऑइल टाकायचे, तयार झाल्यावर बरं का. मित्रांनो, ज्यावेळेस आपली स्लरी तिसऱ्या दिवशी तयार होती, म्हणजे 3 दिवस झाले, चौथ्या दिवशी तयार होती, ही स्लरी चौथ्या दिवशी ज्यावेळेस तयार होती त्या स्लरीमध्ये हे 2 लिटर फिश ऑइल टाकायचे, किती 2 लिटर फिश ऑइल टाकायचे, आणि ते 200 लिटर मीठ टाकायचं पुन्हा. ही जी काय स्लरी, ही स्लरी 200 लिटर मीठ टाकायची आणि ती आपल्या एक क्षेत्रासाठी आपल्याला हे करायचं, ड्रिचिंग करायची, फक्त ड्रिचिंग करायची, ड्रिपमधून द्यायची नाही, गरज बी नाही ड्रिपमधून कशामुळे द्यायची नाही हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ड्रिपमधून शक्यतो द्यायचं नाही. आणि ह्याच्या पुढं जर समजा आपल्याकडं फळबाग असली, केळीसारखं हे असलं, किंवा आपल्याकडं ही जी काय माझ्या मिश्रबाग दिसती पाठीमागे तुम्हाला, हे मिश्रबागेत जर समजा आपल्याकडं फळबाग जर असली, ह्या फळबागेमध्ये त्याचा वापर कसा करायचा, तर काय करायचं, ज्यावेळेस आपल्याकडं फळबाग आहे, आता ही एक सोपं उदाहरण सांगतोय, आता ही जी काय केळी दिसती तुम्हाला, ह्या केळीच्या बुडाला आपल्याला काय करत, थांबा समोरचा कॅमेरा, आता ही जी काय केळी आहे, या केळीच्या काय करायचं, आपल्याला खड घ्यायचंय. आता खड्डा किती घ्यायचे, आपल्या केळीपासून 1 ते 1.5 फुटाचा अंतरण खड्डे घ्यायचे आणि खड्ड्यामध्ये आपल्याला हे स्लरी टाकायची, कोणती स्लरी आणि आपलं हे फिश ऑइल, हे बा हे खड्डे करून आपल्याला हे 1-1, 2-2 कप आपल्याकडे किती त्याच्यावर आपल्याला हे करायचे, नाही तर काय होतंय, तुम्ही म्हणलात बाबा टाका, तुम्ही टाकताना बाका बाका या, मग काय होतंय, लगेच 2-3 झाडाला तुम्ही संपून टाकित आणि तुम्ही म्हणता काय बाबा तुम्ही सांगितलं पण आम्ही केलं पण नाही जमलं, तसं नाही करायचं, आपल्याकडे किती ते बघा आणि त्याच्यानुसार टाकायचं, कप कप जरी टाकलं हे बाई तसंच टाकतोय. मी जास्तीत जास्त फिश ऑइलचाच वापर करतो बरं का, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या फिश ऑइलचा वापर करा, कारण लॉकडाऊन मध्ये आता स्वस्त स्वस्त भेटते बघा, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे बाई. हे कडे करून आता बुजून टाकले मी, आता फिश ऑइल हे आहे ते दाखवतो तुम्हाला. आता ह्याच्यात काय होतंय, गाडीने वाटलं येतंय बघा मित्रांनो, ह्याचा आता ह्याच्यात तुम्हाला दाखवतो बघा, ह्या बाई त्याची आतडी पुन्हा ती मध्ये काय तिची मुंडकी काही हाडं बिड पडलेली असेल, काही पडलेली असते ना, हे बा हे बघा ते हे असं जर टाकलं ते हाडातलं कॅल्शियम हे ते कुठं जाणार आहे, येणारच आहे ना, हे जमिनीत जरी गेलं आणि कुठं गेलं तरी, हे का नाही, त्याच्यामुळे आपल्या ह्याचा वापर प्रत्येक झाडाला आपल्याला नाही म्हणलं तरी 1-1 कप, 2-2 कप, 4 कप जरी टाकलं तरी काही वाईट होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही हे गावरान केळी, गावरान केळीला सुद्धा बघा तुम्ही केवढं, आता हे केवढं बुंद आहे बघा, हे बघा हे अहो काय करायचं, बाहेरून एवढं आणायची इकत आणायची गरज पडत नाही. हे बाई मी काय करतोय, हे गोबर गॅस आहे, या गोबर गॅसची स्लरी आणि फिश ऑइल हे दोन्हीचाच वापर जास्त करतोय. बाई केळीचा घड पाडलेला आहे बाई, हा बाई आणि ही गावरान केळी बघा, हे गावरान केळीला कसं घड हे कमी असते, आता ही लाल केळी लावलेली थोडीशी कंद म्हणून थोडस आपलं काहीतरी, हे जे काय केळी ह्या फक्त फिश ऑइल आणि ह्याच्यावर चालली तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामुळे आपल्या ह्याचा जास्त वापर करायचा आहे आणि आपली शेती समृद्धी करायची, आपले पिकं निरोगी ठेवायचेत. अहो लय टाकात राहते राव पीक कोणतं बी, हा बाई केळीचं पान काय लहान आहे होय बघा, हे मोबाईलमध्ये सुद्धा बसत नाही एवढं केळीचं पान आहे हे बाई, काय गरज आहे मला सांगा बाहेरून कोणतं इकत आणायची, काही सुद्धा गरज पडत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा बरं का. हे फिश ऑइल टाकायचं कसं ते तुम्हाला सगळं सांगितलंय, तसं टाका आणि काहीच अवघड पडत नाही, जर काय अडचण वाटली तरी तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी आणखीन तुम्हाला नवीन कसं कोणत्या पद्धतीने टाकायचे त्या पद्धतीने जरी सांगितलं तरी, म्हणजे जे आपल्याला सोपं होईल त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, तसं आपल्याला ह्याचा वापर करायचा, जास्तीत जास्त फिश ऑइलचा वापर करा मित्रांनो, बाजारातून 1 रुपयाचं सुद्धा आपल्याला विकत आणायची गरज पडत नाही. तर मित्रांनो, रजा घेतो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण, तोपर्यंत लाईक करा बघा व्हिडिओला तेवढं.